मायबाप गेल्यानंतर मायबापाच्या प्रत्यर्थ आपण वर्ष श्राद्धाचा सोहळा करतो. ऐका, आई वडील गेल्यानंतर त्यांचं पूजन आपण करतो, तर्पण करतो, विधी करतो, तो केला पाहिजे, ते आपलं शास्त्र आहे. पण एक वाक्य महत्वाचं ऐका, जोपर्यंत तुमच्या घरात तुमचे माथारे मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांना कधी रडवत जाऊ नका. एका बापाचं पूजन नाही, बाप जाण्याचं दुःख किती भयानक राहतं सांगू. खरंच बाप तो बाप असतो रे दादा. एक क्विंटलचं पोत आहे साखरेचं, एक क्विंटलचं, तर पुण्याच्या मोंढ्यात 50 क्विंटलची ट्रक एकटा बाप खाली करतो महाराज. फाटलेली बनान दोन चार ठिकाणी बांधून अंगात घालतो, पण तुम्हाला जीन्सची पॅन्ट आणतो, टी शर्ट आणतो, इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो, फाटलेलं धोतर दोन ठिकाणी बांधून घालतो, रात्र कुणाच्या शेतात झाडे धरतो, कुणाच्या मोंढ्यात काम करतो. कधी रडत नाही होतो बा, कधी फार दमतो, फार कमतो, फार वाटतो, कधी रडत नाही. पण काय देशाची संस्कृती झाली, त्याच मायबापाच्या कंबरड्यात लाता घालणारी मुलं जन्माला. खरं सांगू तू काय म्हणे, माय बापे अवघी देवाची स्वरूपे. भगवंत कोण असतो, भगवान कोण असतो, हे खरं सांगू. अहो, पांडुरंगाला नमन केल्याशिवाय कीर्तनाची सुरुवात नाही. कुठलाच कीर्तनकार पांडुरंगाकडून नमन म्हटल्याशिवाय कीर्तन सांगत नाही. त्या पांडुरंगाला विटेवरती उभं करण्याची ताकद मायबापाच्या सेवेतील लोक विसरून गेली. मग कुंडलिकानं पांडुरंग मायबापाच्या सेवेवर उभा केला, गेलाय कुणा हा देश. नका महाराज, माझी विनंती असेल, तुमचा बाप म्हातारा आहे, तुमच्या बापानं फार कष्ट केलेत महाराज. श्रावणबाळ आंधा आई वडिलांची तीर्थयात्रा करण्याकरता घेऊन निघा. काय मुलगा होता महाराज. माझी विनंती असेल तुम्हाला, हर बात कुटुंब भुलो भले, मा बाप को तू मत भूलना, चाहे लाख कमाई धन दौलत बंगला कोटी बनाया है, ये लाख नहीं है खाक सब, इस राज को तू मत भूलना, हर बार को तुम भूलो भले, मा बाप को तू मत भूलना. आई वडिलांना विसरू नका, काही नसतो परमार्थ, काही नसतो. विसरू नको रे आई बापाला, धन्यवाद महाराज. गायक असले पाहिजे पण असे असले पाहिजे. टाळी वाजवावं जोरात. कीर्तनाला रंग बदला महाराज, काय सुंदर. असू द्या, नाही गात्यातलं ते, पण फार गोड आहे महाराज, फार गोड आहे. शिकण्याकरता फार महत्वाचं. तो श्रावणबाळ अंधाई वडिलाची तीर्थयात्रा करायला निघाला आणि एका वडाच्या झाडाखाली त्याचा दुपारचा मुक्काम पडला. बापानं विचारलं, श्रावणा तुझ्यासारखी मुलं आता राहिली नाही रे. श्रावणा आता तुझ्यासारखी मुलं आहेत का? अरे एक एक वर्ष मुलगा बापाला बोलत नाही आता, एक एक वर्ष मुलगा आईला बोलत नाही, वेळ नाही त्याला, साहेब झालाय तो, वेळ नाही त्याला.
अरे तुझ्यासारखी मुलं कुठे आहे श्रावण? आता तू आमची तीर्थयात्रा करण्यासाठी निघालाय, पण श्रावणा फार तहान लागली रे, कुठं पाणी मिळेल का बघ ना. श्रावणाने आई वडिलाला झाडाखाली ठेवलं, पाण्याची झारी घेतली आणि तो श्रावण सरोवराच्या ठिकाणी गेला. सकाळपासून रात्रीपासून दशरथ राजा कोणीतरी सरोवरती पाणी प्यायला येईल, मी त्याला बाण मारेल आणि शिकारीचं भाग्य मला घडेल म्हणून दशरथ राजा झाडावरती बसलेला होता. ऐका, झारी पाण्यामध्ये बुडवली, बुडबुड 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 असा आवाज आला. दशरथाला असं वाटलं कोणीतरी सावच पाणी पिण्याकरता आलंय. दशरथानं बाण सोडला आणि तो बाण श्रावणाच्या छातीमध्ये गेला. हाय राम आनाया निरंतर पाणी लगभग भरून पान घुसला. हाय राम, दशरथ धावत गेला, त्याला वाटलं कोण आहे, ब्रह्महत्येचं पातक घडलंय, बाण छातीमध्ये रुतला होता. आता श्रावणाने दशरथ राजा पाहला. श्रावण म्हटला, राजा तुमच्या बाणानं माझं मरण माझं भाग्य, तुमच्या बाणानं माझं मरण माझं भाग्य आहे. फक्त एक काम करा राजाजी, पलीकडच्या झाडाखाली माझे अंध आई वडील बसलेले आहेत, सकाळपासून तृप्त नाहीत, पाण्याची तहान लागलेली आहे, फार वाट पाहत असते ती माझी, पाण्याची झारी घेऊन जा, तुमच्या बाणानं मी मेलो माझं भाग्य, पण माझं एक वचन द्या, हे पाणी पिल्याशिवाय माझ्या आई वडिलांना सांगू नका, मी गेलोय म्हणून. माझे आई वडील जगणार नाही बरं, माझे आई वडील प्राण सोडून देतील, फार प्रेम आहे त्यांचं माझ्यावर, सांगू नका राजाजी, मी गेलोय म्हणून. वेळ कमी आहे. दशरथ राजा वचनाला मुकला जातो, पाण्याची झारी घेऊन जातो, पायाची चाहूल लागते असं वाटतं, असं वाटतं श्रावणाच्या आईला, असं वाटतं श्रावणाच्या बापाला. नक्कीच माझा श्रावण आलाय. आलास का रे श्रावणा, फार दूर गेला होता का रे, फार त्रास झाला का रे आमच्यामुळं तुला त्रास? राजा एकही शब्द बोलत नव्हता. का बोलत नाही श्रावणा? रुसलास का रे श्रावणा? काही त्रास झाला का रे श्रावणा? का बोलत का नाहीस? हे काही शब्दाने बोलत नाही. 10 मिनिटं निघून गेली. श्रावणाचा बाप म्हटला, श्रावणा तू जर कदाचित मला बोलला नाहीस ना, तुझ्या आजचं पाणी मी पिणार नाहीलाच झालं. राजानं घडलेला वृत्तांत सांगितला. बाप खाली धरणीला पडला, काय मोकलून रडू लागला. ऐका, रडणारा बाप म्हणत होता, राजा आमच्या मुलाला मारतोस आणि तुझ्या हातचं पाणी आम्हाला प्यायला देतोस. माहितीये राजा, तुझ्या हातचं पाणी पिऊन जगण्यापेक्षा आम्ही आता मरणार आहोत. हे राजा, तुझ्या हातचं पाणी पिऊन जगण्यापेक्षा आमच्या मुलाच्या वियोगात आम्ही मरणार आहोत, पण तसं मरणार नाही रे राजा, तुला शाप देऊन मरणार आहोत. लक्षात ठेव राजा, अरे आम्हा सिद्धी धरे पुत्र दुःख, परी तू पावशी पुत्र शोक. 4 मुलं असतील राजा तुला, पण अंत समयाला तुझ्याजवळ एकही नसेल. हा एका मुलाच्या बापाचा श्राप असतो गड्या. मग बाप जर मुलावरती एवढा प्रेम करतो तर माझी विनंती असेल, त्या मुलानं त्या मायबापाला कधी रडवलं नाही पाहिजे. सांगो, तुमच्या घरात जशी घटना घडली मागच्या 13 महिन्यापूर्वी, तुमचा बाप गेला, तशीच घटना मागच्या 12 महिन्यापूर्वी मागच्या एप्रिल महिन्यात माझ्या वडिलांच्या बाबतीमध्ये घडली. भीमाशंकरला माझे वडील बीडवरून निघाले होते, माझी आई, माझा मुलगा, माझा बंधू, माझे वडील होते. गाडीनं पलटी मारली, ब्रेक फेल झाला. नगरच्या जवळ पाडळी नावाचं गाव आहे, गाडी खड्ड्यामध्ये पडली आणि 53 वर्षाचा माझा बाप निघून गेला. वडील जागेवर गेले, आजी जागेवर गेली, सुदैवानं आई वाचली, माझा मुलगा वाचला, माझा भाऊ वाचला, पण 53 वर्षाचा बाप निघून गेला. तेव्हापासून आजच्या मितीला घरी जर रात्री 3 वाजता गेलो ना तर दरवाजा उघडणारा बाप दिसत नाही. क्षणाक्षणाला आठवण येते महाराज बापाची, गाडीत बसलं की आठवण येते बापाची. पण तुम्हाला खरं सांगू, माझा बाप गेल्यानंतर लोक मला भेटायला आली होती, कुणी माझ्या पाठीने हात फिरवायचं, बाबा रडू नका, तुम्ही कीर्तनकार आहात, महाराष्ट्राचं वैभव आहात, तुम्हाला शोभत नाही बाबा म्हणायचा, माझा बाप गेला हो, सारखं रडायचो, फार वाईट वाटायचं, काय देवा चुकलं रे माझं, काय माझा बाप होता, वारी करणारा बाप, लोकांची मदत करणारा बाप, का नाही देवा, सारखं रडायचो महाराज मी.
लोक माझ्या पाठीने हात फिरवायचे, बाबा रडू नका बाबा रडू नका म्हणायचे. अशी सहा महिने माझ्याकडे लोक येत होती. ऐका, आता मागच्या महिन्यात एक 90 वर्षाचा माथाराला, 90 वर्षाचा झालंय कीर्तन, एवढं उदाहरण सांगू, 90 वर्षाचा माथाराला दळवी महाराज, आणि काठी टेकत काठी टेकत तो म्हातारा घरी आला. माझ्याकडे बघा, एवढं उदाहरण कदाचित आपलं कीर्तन सफल करेल, तुम्हाला बाप शिकवेल. ऐका, म्हातारा काठी टेकत आला घरामध्ये. आल्यानंतर आमच्या आईनं त्याला जेवणाचं ताट वाढलं. पोरगा जेव्हा म्हातारा जेवायला बसला, त्या शेजारी आई बसलेली होती, त्याच्या शेजारी मी बसलेलो होतो. म्हातारा जेवण करत असताना रडायला लागला. रडत असताना मी त्या बाबाला म्हटलं, बाबा रडू नका, बाबा रडू बस. विठाला बाबा रडू नका, तुम्ही रडलात तर माझी आई रडेल, माझी आई रडली तर मी रडेल, तुम्ही रडू नका. बापाचं दुःख आहे पण रडू नका. ते म्हातारा म्हटला, बाबा तुमच्यासाठी नाही रडत. पण मग झालं काय? तुमच्या बापानं तुमच्यासारखा कर्तृत्ववान वारकरी तयार केला, नाही रडू येत मला तुमचं. मग कशाचं रडू येत आहे? म्हटलं, तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? म्हटलं, नाही. मला वाटलं तुम्ही आमची पाहुणे असाल, कुणी आईच्या ओळखीचे असाल. तुमचा पाहुणे नाही म्हटले मी. तुमच्या पलीकडून जे 3 नंबरचं घर आहे ना, तिथं जे शिक्षक राहतो ना, त्याचा बाप आहे. म्हटलं, बाबा 10 वर्ष झाले मी या बीड शहरात गेवरायला राहतो, इथं मी तुम्हाला कधी पाहिलं नाही. रोज कीर्तनावर रात्री आलो तरी दिवसभर मी घरी असतो, तुम्हाला मी घरी कधी पाहिलं नाही. त्या बापाचं उत्तर सांगायचंय मला तुम्हाला. तो बाप म्हटला, बाबा त्याच्याकरता डोळ्याला पाणी आलं बघा माझ्या. सांगू बाबा, 10 वर्ष झाले माझा पोरगा मला बोलत नाही. काय म्हटलं म्हातारा? 10 वर्ष झाले माझा पोरगा मला बोलत नाही. मी त्या म्हाताराला विचारलं, असा काय गुन्हा केला तुम्ही, तुमचा पोरगा तुम्हाला 10 वर्षापासून बोलत नाही? तो म्हाताऱ्यानं दिलेलं उत्तर आहे बरं का, काही नाही. म्हटले, आपले जे आमदार आहेत ना बदामराव पंडित, त्यांच्या घरी मी भांडे धुण्याचं काम करतो, त्यांच्या घरी मी झाडं कटिंगची कामं करतो, त्यांच्या घरचं वाट्यावर ते काम करतो, माझं आयुष्यच गेलं त्यांच्या घरी. म्हटलं, मग कसं काय असं घडलं? कसं काय बाबा, एकुलता एक मुलगा आहे मला, फार शिकवलं मी त्याला, फार शिकवलं पण कुठे नोकरी लागत नव्हती. लवकरच आई गेली त्याची, मी एकट्यानं शिकवलं, फार मोठा बनवला, पण त्याला नोकरी लागत नव्हती. मग काय घडलं ऐका ना बाबा, आपले आमदार साहेब एकदा इलेक्शनला उभे राहिले आणि लोक आता चर्चा करायला लागले, आमदार पडणार आहेत, आमदार पडणार आहेत. माझ्याही कानावरती बातमी आली, जर आमदार पडले तर माझं काम राहणार नाही, माझ्या मुलाच्या शिक्षणाला पैसा येणार नाही. आपल्या गावातल्या चिंतेश्वराच्या मंदिरात मी गेलो आणि चिंतेश्वराच्या महादेवाला नवस केला, हे महादेवा जर आमचे साहेब परत आमदार झाले तर मी लोटांगण घालत तुझी नवस पूर्ण करेल, असा शब्द माझ्या वाणीतून गेला. योगायोगानं साहेब आमदार झाले, मी लोटांगण घालत प्रदक्षिणा पूर्ण केली. साहेबांच्या कानावर कोणीतरी बातमी घातली की आपला घरातला जो माथारा आहे तो तुम्हाला एवढं जोपासतो, तुमच्यावर एवढं प्रेम करतो. त्यांनी एक दिवस मला निवांत बोलून घेतलं, मला विचारलं का अरे बाबा एवढं प्रेम करतो आमच्यावर, माझ्यासाठी एवढा मोठा नवस केला, माझ्यासाठी लोटांगण घालत गेला, काय पाहिजे तुला? मी म्हटलो, काही नको साहेब, मी तुम्हाला कधी काही मागणारही नव्हतो, पण तुम्ही आलात, तुम्ही विचारलंय मला काय द्यायचं, तर मला फक्त एक द्या, माझा एकुलता एक मुलगा आहे, फार शिकवलंय बाबा मी त्याला, फक्त एक काम करायचं आहे, माझ्या एकुलत्या एक मुलाला तेवढं नोकरीला लावा, मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही. साहेबाने माझ्या एका शब्दाखातीर माझ्या मुलाला नोकरीला लावलं. ऐका ना, एका शब्दाखातीर माझा मुलगा नोकरीला लागला बाबा. 7000 रुपये पेमेंट आहे बाबा त्याला, फार सुखी आहे बाबा. फक्त एक झालंय बाबा, जसं तो नोकरीला लागला, जसं त्याचं लग्न झालं, तसा तो मला बोलत नाही. नका बोला ना बाबा, तुमच्या आईला माहिती, 10 दिवसाला 15 दिवसाला येतो, तुमच्याच घरी जेवण करतो, या खिडकीतून त्याला पाहतो आणि बाबा निघून जातो. तेव्हापासून माझ्या कीर्तनात मी रोज सांगतो हे उदाहरण की नका दादा, जोपर्यंत तुमच्या घरात म्हातारा बाप आहे, जोपर्यंत तुमच्या घरात म्हातारी माय आहे, दमली तुमची माय, त्याला उठता येत नाही. आता तुमचा बापही दमलाय, कष्ट केले त्याने, तुम्हाला डॉक्टर महाराज वकील बनवलंय, सुंदर विचाराचं बनवलंय, आता तो दमलाय, क्वाटवरती बसलाय, उठता येत नाही त्याला, बिळकी जास्त येतात, थुंकी जास्त येते, थुंकी खाली पडली तर घरामध्ये घाण होते, राग येतो तुम्हाला त्याचा. ऐका माझं, एखाद्या वेळेला तुमच्या माय बापाची थुंकी खाली पडत असेल, कीर्तन सफल होईल, तुम्ही समोर जात असाल, तुमचे हात असे समोर करत असाल आणि या दोन हातानं तुमच्या म्हाताऱ्या मायबापाची थुंकी जर झेलली असेल तर वाक्की घरी घेऊन जा. या दोन हातानं तुमच्या म्हाताऱ्या मायबापाची थुंकी झेलली असेल तर हे दोन हात या जगाच्या बाजारात तुम्हाला कुणाच पुढे पसरण्याची गरज राहणार नाही. एवढी ताकद तुमच्या मायबापाच्या थुंकीच्या आशीर्वादात आहे. कविता म्हणतो, आई वडील माझे थोडं
नभेची चांदनी तू ग चंद्राची पोर शीतल तुझी छाया फार दुःख असत रे दादा बाप गेला नाही परिवाराचा त्यांना विचारा बाप काय राहतो विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी सावळी माझी आई सावळे माझे बाबा अरे 10 किलोमीटरचं अंतर कापून तुमची माय तुमच्या बापाच्या दरवाज्यात जाते 10 रुपये 5 रुपये आणून तुम्हाला डॉक्टर बनवते अरे तुमचा बाप रात्रंदिवस खस्ता खाऊन महाराज डॉक्टर वकील बनवतो मुलीचं लग्न थाटात लावतो माझी मुलगी सुखात नांदली पाहिजे माझा मुलगा आनंदात राहिला पाहिजे फार कष्ट करतो रे तुमचा बाप ऐका माझं बापाला कधी रडू नका ज्याचा बाप जातो त्याला विचारा बापाचं महत्व प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी येत आहे ना आपल्या बाप सांगितल्यापासून माझी विनंती असेल त्या आई वडिलांना रडू नका आपण प्रेम करताय आई बापावर म्हणून एवढं सुंदर कीर्तन घडतंय आमच्या पवनचा अट्टहास होता बाबा तुम्ही रोज माय बाप सांगता सांगू आई वडिलांच्या डोळ्यात 2 वेळा असू येत असतात पोरांनी कीर्तन झालंय बरं माझं आई वडील 2 वेळा रडतात पहिल्यांदा स्वतःची मुलगी घर सोडून सासरी जाते तेव्हा आणि दुसऱ्यांदा स्वतःचा मुलगा घर सोडून वेगळा राहतो तेव्हा खरं सांगू अरे पसंतीने मिळणाऱ्या पत्नीसाठी माय बापाच्या कंबरड्यात लाथा घालतो आपण पसंतीने पत्नी मिळेल आई वडील पुण्याईने मिळतात पुण्याईने मिळणाऱ्या माय बापाचा त्याग कधी करत जाऊ नका जेव्हा तुम्ही लहान होते तेव्हा बापाची कूस तुम्ही ओली ठेवत होते आईची कूस तुम्ही ओली ठेवत होते आता तुम्ही मोठे झालात जिवंत असेपर्यंत माय बापांचे डोळे कधी ओले करू नका काही नसतो परमार्थ सांगूच दादा फार प्रेम केलंय आपल्या मायबापानं आपल्यावर ज्या दिवशी तुमचा बाप जाईल माहितीये तुम्हाला अरे एखादी माय नांदायला आली नांदायला आलेल्या बाईला जर दारुड्या नवरा मिळाला तर दारुड्या नवऱ्याबरोबर संसार करते ती माय 10 रुपये 5 रुपये कष्ट करून कमवते पण बापाच्या दरवाज्यात कधी सांगायला जात नाही बाबा तुम्ही माझ्या पत्रात दारुड्या का दिला काय मुलगी राहते महाराज इतकं प्रेम करते बापावरती पण त्याच मुलीला एखादा मुलगा होऊ द्या त्या मुलाच्या शिक्षणाला पैसे कमी पडू द्या त्या मुलाच्या शिक्षणासाठी ती माय बापाच्या दरवाज्यात जाते बापाची विनंती करते बाबा परती पाया तुमच्या बाबा काय मागणी मागू बाबा बाबा तुम्ही मला आधार केवरा तुम्ही मला आधार केवरार तुम्ही मला आधार केवरा तुम्ही मला आधार केवडा तुम्ही मला आधार केवडा बाबा तुम्ही माझे किती मोठे आधार आहात बाबा तुम्ही मला सोडून जाऊ नका बाबा नाही काही दिलं बाबा मी तुमचे व्याजासहित पैसे करील बाबा पण माझी मदत करा तो बाप कुठूनही जाईल आणखी काम करेल पण मुला बाळासाठी जगणारा बाप असतो दादा माझी विनंती असेल एवढं सुंदर कीर्तन तुम्ही ऐकलं तुमच्या वडिलांचा आपण शेवट गोड केला एवढं सुंदर कीर्तन रंगलं एखाद्या सप्ताहात एवढं सुंदर कीर्तन होणार नाही एवढं सुंदर कीर्तन जर पवन आयोजित करत असेल राजू महाराज वाजवायला येत असतील आदरणीय महाराज महामुनी महाराज देवेंद्र महाराज तांबे महाराज किशोर महाराज होते फार सुंदर भजन गाणारी मंडळी भजनाच्या स्पर्धेमध्ये 1 नंबर असतो त्यांचा बरं फार सुंदर मी फार लक्षात दूर उशिरा आलं माझ्या मरकळला पाणी घेतलं अशी गाणारी मंडळी आयोजित झाली पाहुणी मंडळी आली या परिवाराशी निगडीत असणारी सर्व सगळे सोयरे पाहुणे संबंधित एवढा सुंदर परिवार एवढा सुंदर चांगलं झालं बरं का सार एक दुःख मात्र तुमच्या जीवनात आहेच बाप नाही मिळणार तुम्हाला वाईट आहे महाराज बाप गेलाय फार मोठं दुःख आहे पण आता एक करूया त्या भगवंताला आपण विनंती करूया त्यांचा हा जो परिवार आहे चुलत्याचा त्यांच्या आईचा आता या श्वेताला स्मिताला आणि पवनला या 3 बहिणी आणि या भावाला सांभाळणारा परिवार आहे एक काम करा त्यांना बापाची आठवण कधी येऊ देऊ नका त्या आईनं ती जबाबदारी त्या चुलत्यानं ती जबाबदारी द्या आणि त्यांच्या पाठीवरून तुम्ही फिरवणार आहे तुम्ही सांभाळणार आहे तुमचा भाग एकत्र करण्याचा आहे मला माहिती फिरलोय मी या भागात भरपूर 10-10 कुटुंब एकत्रित राहणारा परिवार तुम्ही सांभाळता सांभाळावी अशी विनंती आणि त्या वडिलांचं जाणं दुःखदायक असलं तरी भगवंताच्या पायाजवळ राहावं म्हणून
तुम्हा सर्वांना माझी एक श्रद्धांजली आहे. तुम्ही डोळे मिटून दोन मिनिटं श्रद्धांजली देण्यापेक्षा रडण्यापेक्षा ताळी वाजून दोन मिनिटं भजन करा. सर्वांनी दोन मिनिटं भजन जर भगवंताचं केलं बरं का तर नक्कीच कैलासवासी उल्हासाबा दळवी यांचं जीवन भगवंताच्या पायाजवळ जाईल. सर्वांनी ताळी वाजून भजन करा. हरे राम हरे राम राम हरे Thank you.